सूत्र 4.1 मधील समरूप त्रिकोण काढणे या विषयाचे उदाहरण क्रमांक 2 पाहणार आहोत. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LPR यामध्ये त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 4.2 सेंटीमीटर, QR 5.4 सेंटीमीटर, PR 4.8 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे आणि PQ छेद LP बरोबर 3/4 तर त्रिकोण PQR व त्रिकोण LPR आपल्याला काढायचे आहे. तर या ठिकाणी त्रिकोण PQR च्या मापानुसार या ठिकाणी त्रिकोण PQR काढलेला आहे. आता बघा मित्रांनो, त्रिकोण PQR आणि त्रिकोण LPR दोघे समरूप त्रिकोण असल्यामुळे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे PQ छेद LP बरोबर QR छेद PR आणि PR छेद LR बरोबर 3/4 आपल्याला दिलेला आहे. आता या ठिकाणी जी मोठी बाजू आहे म्हणजे या ठिकाणी बघा 3/4 दिलेला आहे, तर PQ 3 असेल तर LP 4 असेल, मग त्याला अनुसरून आपल्याला R हा सहाय्यक बिंदू असल्यामुळे दोघं त्रिकोणांमध्ये R हा सहाय्यक बिंदू असल्यामुळे आपण जो सुरुवातीला घेतला तर R या बिंदूशी एक लघुकोन करणारा एक किरण आपण काढूया. साधारणतः 30 अंश मापाचा एक लघुकोन करणारा किरण आपण या ठिकाणी काढू. किरण काढल्यानंतर समजा आपण एक प्रश्न नाव देऊ, कंपासामध्ये सोयीस्कर अंतर घेऊन या ठिकाणी आपण कंस काढू. एक, दोन, तीन, चार, याला आर वन, आर टू, आर थ्री, आर फोर अशी नाव देऊ. आता पी आणि आर थ्री आपण जॉईंट करणार आहोत, कारण आपल्याला पी आर हे जे अंतर आहे हे जर 3 असेल तर याला अंतर हे 4 असेल, म्हणून पी आणि आर थ्री आपण या पट्टे जोडणार आहोत. आता बघा, आता पी आर पी आर थ्री जोडल्यानंतर हा जो कोन त्याने तयार झालेला असेल एवढाच कोन जर आपण आठो या बिंदूशी जर काढला तर आपल्याला एक समांतर रेषा किंवा दिलेला कोन जो असेल एवढा कोन आपल्याला मिळेल काढते. त्यासाठी कंपासामध्ये सोयीस्कर अंतर घेऊन एक कंस काढू, तेच अंतर घेऊन आठो चौकोन आपण कंस काढला. आता या दोघं कंसायुक्त अंतर घेऊन त्या ठिकाणी इतर टोक ठेवून एक दुसरा कंस काढला. हा जो छेदनबिंदू आला हा छेदनबिंदू आणि आर को आपण पट्टीने जोडतो. बघा त्याची पॅरलल लाईन आपल्याला मिळाली. या ठिकाणी आपल्याला बिंदू मिळाला एल. पुढे मित्रांनो, आता आपल्याला हा जो पी आर आहे हा पी आर पण वाढवला त्याचप्रमाणे आर पी सुद्धा आपल्याला वाढवावा लागणार आहे. जी कृती आपण या ठिकाणी केली तीच कृती आपल्याला या ठिकाणी करायची. कंपासामध्ये सोयीस्कर अंतर घेऊन एक कंस आपण काढूया, तेवढ्याच अंतराने एल जवळ एक कंस काढू. हे जे अंतर असेल ते अंतर कंपासामध्ये घेऊन याच पद्धतीने एक कंस काढू. तो जो छेदनबिंदू असेल तो छेदनबिंदू आपण एल आणि छेदनबिंदू पट्टीने जोडणार. आता हा जो बिंदू तयार झालेला असेल त्याला नाव देणार आपण, हा आपल्याला तरी पण वाढवता येईल किंवा आपण तेवढा जरी ठेवला तरी काही हरकत नाही, त्याला नाव देणार आपण टी.
तर बघा या पद्धतीने आपल्याला त्रिकोण LTR या ठिकाणी मिळाला.